आता तुमचं काय मत आहे? बघा, असं आहे की आज सर्वांनी सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं जे राजकीय आरक्षण जे मागील 2 वर्षाआधी म्हणजे 12 डिसेंबर 2020 जे आरक्षण संपुष्टात आणलं होतं ते कुठेतरी परत त्याची बहाली आता करण्यात आलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री साहेब त्यांनी आधी मागच्या ज्यावेळेस आरक्षण संपुष्ट झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला सरकार द्या, आम्हाला सरकारमध्ये येऊ द्या, आम्ही 4 महिन्यात हे करून दाखवू. आणि जी इतक्या वर्षापासून जी महाविकास आघाडी सरकार मागील 2.5 वर्षापासून ओबीसी समाजाच्या डोळ्यात धूळफेक करत होती, या महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आणि या महाविकास आघाडीच्या नियोजन शून्यतामुळे हे सगळं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं होतं. आज ते सर्व ओबीसी समाजाचं आरक्षण परत, राजकीय आरक्षण परत मिळालं आहे. आता 15-20 दिवस महिन्याभरानंतर सगळ्या निवडणुका परत होणार, ते मागील 2 वर्षापासून रखडलेले होते सगळीच कामं आता परत होणार. म्हणून मी या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुद्धा आभार मानतो. अरे ह्या याच्यामध्ये नवीन सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने एक नवीन निर्णय महत्त्वपूर्ण घेतलेला आहे की नगराध्यक्ष असेल किंवा सरपंच असेल तो थेट जनतेमधून असावा, तर याच्या बेनिफिट आपल्याला काय नेमकं होणार आहे? बघा, असं आहे की जर थेट जनतेतनं जर सरपंच निवडून आला किंवा थेट जनतेमधनं जर नगराध्यक्ष निवडून आला त्याची अकाउंटेबिलिटी ती जनतेप्रती असते, नगरसेवकांप्रती नसते. तुम्हाला तुम्ही आतापर्यंत बघितलं असणार की नगरसेवक निवडून येतात आणि त्यानंतर मग नगरसेवक त्या अध्यक्षांवर प्रेशर करतात किंवा ग्रामपंचायतीमध्ये त्या सरपंचावर प्रेशर करतात आणि अविश्वास सातत्याने अविश्वासाचे केसेस आपण बघितल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होत असतात. कुठेतरी या सगळ्या घोडेबाजार बंद करण्याकरता हा निर्णय सरकारने घेतला. ह्या अगोदरचं जे रोस्टर वगैरे जे घोषित झालेले होते, तयार झालेले होते किंवा सीमांकन झालेलं होतं त्यामध्ये काही आता फरक पडेल का? काय आहे? मला असं वाटत नाही कोणत्या याच्यात फरक पडणार. जी प्रोसेस निवडणुकीची जी प्रोसेस ज्या स्टेजवर थांबली होती तिथनंच सुरू करणार. फक्त आता जे ओपन वाढ होते त्यातमधनं रिझर्वेशन चिठ्ठ्या निघून ते ओबीसीचे रिझर्वेशन होईल. म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळीकडे पूर परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये शासनाकडनं अपेक्षित आहे की शेतकऱ्यांना जो नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडनं मागणी होत आहे, तर ह्या संदर्भात आपला काही ठोस निर्णय वगैरे काही घेतला का? बघा, आज मी भंडारा कलेक्टरांकडे मीटिंग घेतली, आम्ही आढावा बैठक घेतली. पूर्ण जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, ज्या ज्या भागांमध्ये ज्या ज्या घरांचं नुकसान झालं ते सगळे आज इथे आलेले होते आणि कलेक्टर साहेबांकडे हा विषय मांडून त्या त्या जागेचे आता उद्यापासून सगळे पंचनामे सुरू होतील आणि सगळ्यांनाच नुकसान भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करू.